पोलीस ठाणे हद्दीत एक इसम अवैधरित्या हत्यार बाळगून काही कृत्य करण्याच्या तयारीत होता. गुप्त बातमीद्वारामार्फत ही माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याजवळील बंदूक जप्त केली. तसेच पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नागपुरातील सदर पोलीस ठाणे अंतर्गत विशेष मोहिमेच्या अनुषंगाने गुन्हे प्रगतीकरण पथकातील अधिकारी कर्मचारी हे अत्यंत कसोशीने आणि सतर्कपणे गस्त करत असताना संदीप यांना त्यांच्या विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून यातील आरोपी मॉरिस फ्रान्सिस या इसमास बुद्धिकौशल्याने सापळा रचून अत्यंत शिथाफीने ताब्यात घेऊन त्याच्याजवळून एक देशी बनावटीची अग्निशस्त्र, पिस्तल, मॅगझिनसह आणि 2 नग जिवंत काढतूस असा मुद्देमाल जप्त करून आरोपीस जेरबंद करण्यात आले. तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 28/5/2022 आमची टीम गड्डेउदाम या भागामध्ये विशेष मोहीम राबवत होती. त्या दरम्यानमध्ये तिथे पेट्रोलिंग करत असताना सकाळी 10 वाजता आम्हाला माहिती मिळाली की एक आरोपी इसम आहे, त्याच्याकडे एक पिस्टल आणि राऊंड बाळगून तो काहीतरी कृत्य करण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व संपूर्ण माहिती काढली आणि माहिती काढून आम्ही सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले. त्या इसमाचे नाव होते मॉरिस एरिक स्वामी फ्रान्सिस व 19 वर्ष, राहणार कॅथोलिक चर्चजवळ मोहन नगर खलाशी लाईन. आणि त्याच्या ताब्यातून आम्हाला एक पिस्टल, एक मॅगझिन आणि 2 राऊंड असा 46,000 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे. आरोपीस आम्ही अटक केलेली आहे. सध्या तो PCRमध्ये आहे. त्याची आम्ही चौकशी करत आहोत की त्यांनी पिस्टल कुठून आणलेली होती आणि कशासाठी आणलेली होती, याच्याबद्दल आता आमचा तपास सुरू आहे. सध्या त्याच्या आरोपीवर एक गुन्हा दाखल होता, तो जेव्हा जुवेनाईल होता त्यावेळी त्याच्यावर एक बॉडी ऑफ पेनचा गुन्हा दाखल आहे.